दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये बनावट देशी दारूचा पर्दाफाश करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क पथकाने शितापीने दोन आरोपींकडून 10,400,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। नाशिक शहरामध्ये गोवा या राज्यातून बनावट दारू विक्रीसाठी येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कला मिळाली होती। राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक मनोहर अचुळे यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचून महिंद्रा कंपनी किंग ब्लॅक पिकअप गाडी क्रमांक MH09CA5576 ताब्यात घेऊन गोल्डन एस विस्की गोल्डन अँड ब्लॅक या नावाची बनावट दारू ताब्यात घेतली आहे। यामध्ये दोन आरोपींसह एकूण 1,04,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या संदर्भात जिल्हा अधीक्षक मनोहर अचुळे यांनी अधिक माहिती दिली। सध्याच्या काळामध्ये लॉकडाऊनचा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे लॉकडाऊनवर शिथिल आलेली, त्यामुळे अवैध मद्य निर्मिती वाहतूक विक्रीचे हळूहळू त्यांची यंत्रणा कामाला लागली। त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी वेगळे पथकं नेमून त्या ठिकाणी गस्त घालत असताना एका खबऱ्या मार्फत माहिती भेटली। त्यानुसार गोवा मध्य निर्मित गोवा राज्य निर्मित मध्य काल पाथर्ड येथे जवळ 10,00,000 एकूण 105 बॉक्स जप्त करण्यात आले। त्यामुळे त्या कारवाईमध्ये एकूण दोन आरोपी आम्ही अटक करण्यात आलेली। सदरची कारवाई भरारी पथक निरीक्षक श्री जयराम जा खैरे, दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे, सुनील दिघोळे, धनराज पवार, MP भोये, राहुल पवार, अनिता भांड यांच्या पथकाने पार पाडली। पुढील तपास दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील हे करीत आहेत। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।